एखादा गावाचा सरपंच अपूर्णपणे, पण आमचा महसूल कर्मचारी जर तिथे गेला, आप्पा गेला, तर त्याच्या केलेल्या कामामुळे, त्यांनी मेंटेन केलेल्या रिलेशनमुळे तिथलं वातावरण निवडतं अशी बरेच उदाहरणं माझ्या राजकीय आयुष्यामध्ये मी पाहिलेली आहेत. आणि आज या सुंदर कार्यक्रमाला मला येता आलं. खरं म्हणाले तर आदरणीय महसूल मंत्री महोदय येणार होते, त्यांचा निरोप होता. आज तर आम्ही पण येणार नव्हतो, पण जिल्ह्यामध्येच हा कार्यक्रम होतोय आणि पालकमंत्री नसणं हे उचित होणार नाही. या निमित्तानं आपल्या सगळ्यांच भेट आम्हाला घेता आली. आपण सगळ्यांनी या ठिकाणी शपथ घेतलेलीच आहे, त्यामुळे स्पोर्ट्समॅनशिप ही आपल्यामध्ये निश्चितपणाने या खेळामध्ये दिसेल अशी खात्री मला सुद्धा आहे. संध्याकाळी कलागुण आहेत. मी तर कलेक्टर मुलांना सांगितलं होतं, भाई तुम महसूल कर्मचाऱ्यांची त्यांची ज्याच्या पद्धतीने स्पर्धा घेतात ते सर पुढाऱ्यांची आपली पण एक वेळेस लावली पाहिजे. आम्ही पण काही कमी नाही आहे, म्हणजे दिवसभर आम्ही आयुष्याचं नाटक कसं चालतं तसंच करत असते. म्हणजे एक पुढारी आणि एक ऍक्टर सारखा आहे. दर 15 मिनिटात ज्या प्रमाणे आपण म्हणतो की 10 किलोमीटरवर माती बदलते, 10 किलोमीटरवर पाणी बदलतं, तसं आम्हाला दर 10 किलोमीटरवर बदलावं लागते. लग्नात गेले तर लग्नासारखे, मोदीत गेले तर मोदीत सारखे, वाढदिवसात गेले तर हॅपी बर्थडे टू सगळंच करावं लागते. म्हणजे माणसाच्या समोरच्या मूडवर आम्हाला आमचा मूड ठेवावा लागते. 1000 लोकांची जरी ओपिनी काढलेली, 1001 वा पहिला आला असं वाटते की तू पहिलाच आला असं मूड आम्हाला दाखवावं लागते. म्हणून आज आपल्याला या कलागुणांची वाव दाखवत असताना प्रत्येक माणूस याच्यामध्ये गुण लपलेले आहेत. मी सुद्धा राजकीय आयुष्यामध्ये येण्याच्या पहिले नाटकांमध्ये गाण्यांमध्ये सगळ्यात पुढे असेल, पण चुकून तिकडे मी जाऊ नाही शकलो. थोडी आर्थिक परिस्थिती वाईट होती, नाहीतर मी आवाजाची परीक्षा पास झालो होतो. नाईलाज आहे, तिकडच्या परीक्षेतून नापास झालो, तुमच्या परीक्षेत पास झालो, पण तुमचं 58 वर्षापर्यंत आहे, आमचं 5च वर्ष असते. 5 वर्षांनी कोणी घेतलं तर नोकरीला ठीक, नाही तर मग 17 नंबरचा फॉर्म भरावा लागते नापास झाल्यावर, पुन्हा तयारी करावी लागते. असो आज तुम्ही आणि आपण हे दोघं जण या देशाचे आणि या राज्याचे कणा आहोत. आम्ही कायदा बनवतो आणि कायदा तुम्ही अंमल करतात ही काही छोटी गोष्ट नाही आहे. कायदा बनवणारी कायदा बनवणारी खाली अंमलच झाला नाही तर उपयोग काय? त्यामुळे आज या सुंदर कार्यक्रमाला मी शुभेच्छा देत असताना आपल्यामध्ये सगळ्यांनी भाग घेतलेला आहेच, कोणी त्याच्यामध्ये नैपुण्य मिळेल कोणी मिळणार नाही. आमच्यासारखे शिका, आम्ही पडतो तरी तयारी करतो. तुम्ही यावेळेस जरी पुढे आला नाही तर पुढच्या वेळेस निश्चितपणाने आपला संघ पुढे येईल याची मानसिकता ठेवा. आणि एक खेळ शिकून जातात माणसाला. सुनील गावस्कर म्हणायचे की जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला, माग राहा तो यशती लक्षात टपून झेल घ्यावया. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. आणि आज या सुंदर स्पर्धेला मी माझ्या वतीने आपल्या सगळ्यांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. आयोजनामध्ये काही आमच्याकडनं कमी जास्त झालं तर आपण आमच्या जिल्ह्याला समजून घ्या, तसं जळगाव काही कमी पडणार नाही. सध्या भरिताचं सीझन आहे, शिवभाजी आहे, त्यामुळे आम्ही आमच्या परीने सेवा करण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करू. पुनश्च आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.